नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे आलो आहोत पोस्टकार्डांच्या माध्यमातून एक रंजक गणिती प्रयोग शिकून घेण्यासाठी. तुमच्याकडे जर पोस्टकार्ड नसतील तर तुम्ही जाड पुठ्ठ्यातून कापलेले एक समान दोन तुकडे देखील वापरू शकता. पोस्टकार्ड पाहिल्यावर जुन्या काळची आठवण येते, कारण पूर्वी संदेश वहनासाठी कदाचित हे एकमेव साधन होतं, पण आज मात्र हे पोस्टकार्ड आपल्याला काहीतरी एक रंजक गणिती संदेश देणार आहे. चला तर मग बघूया काय करायचं. जर मी तुम्हाला विचारलं की ह्या पोस्टकार्डांचा आकार काय आहे बरं, तर तुम्ही म्हणाल की ती आयताकृती आहेत. अगदी बरोबर, खरं तर ती एक समान आकाराची देखील आहेत. त्यांचा आकार मोजण्यासाठी आपण फुटपट्टीची मदत घेऊयात. ह्या पोस्टकार्डाची लांबी आहे 14.5 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 9.5 सेंटीमीटर. म्हणजेच ह्या पोस्टकार्डाचं क्षेत्रफळ हे आयताच्या क्षेत्रफळासारखं लांबी गुणिले रुंदी ह्या गणिती सूत्रांनी काढता येईल. म्हणजेच ही दोन्ही पोस्टकार्ड एक समान आकाराची आहेत, म्हणजेच त्यांचे क्षेत्रफळ देखील एक समान आहे. आता आपण ही पोस्टकार्ड वापरून एक आणखी आकार तयार करणार आहोत. तर हे पहिलं पोस्टकार्ड मी लांबीच्या बाजूने दुमडत आहे असं, आणि दुसरं पोस्टकार्ड रुंदीच्या बाजूने दुमडत आहे म्हणजे असं. ह्या दोन्ही बाजू चिकटपट्टीच्या सहाय्याने चिकटवल्यानंतर आपल्याला दोन दंडगोल मिळतील. तर हे आहेत आपले दंडगोल. एक आहे जाड आणि कमी उंचीचा, तर दुसरा आहे बारीक आणि अधिक उंचीचा. त्यांना आपण अ आणि ब असं नाव दिलं आहे आपल्या सोयीसाठी. ज्या अर्थी हे दोन्ही दंडगोल समान आकाराच्या पोस्टकार्डांमधून तयार केले आहेत, म्हणजेच या दोन्ही दंडगोलांचे क्षेत्रफळ देखील एक समान आहे. आता मला हे दोन्ही दंडगोल कुठल्या तरी वस्तूने भरायचे आहेत. जर तसे भरले तर माझा प्रश्न असा आहे की कुठल्या दंडगोलामध्ये त्या वस्तूचे प्रमाण अधिक असेल, म्हणजेच गणिताच्या भाषेत कुठल्या दंडगोलाचे घनफळ हे दुसऱ्यापेक्षा अधिक असेल. आपल्याकडे तीन पर्याय आहेत. पर्याय पहिला, दंडगोल अ मध्ये दिलेल्या वस्तूचे प्रमाण अधिक असेल. पर्याय क्रमांक 2, दंडगोल ब मध्ये दिलेल्या वस्तूचे प्रमाण अधिक असू शकते. आणि तिसरा आणि शेवटचा पर्याय, दोन्ही दंडगोलांमध्ये दिलेल्या वस्तूचे प्रमाण एकसारखे असेल. आपल्यापैकी बरेच जण कदाचित तिसरा पर्याय निवडतील. बघूयात नेमकं काय होतंय. माझ्याकडे ही डाळ आहे. दंडगोल अ मी ह्या ताटलीत ठेवते आणि दंडगोल ब दुसऱ्या ताटलीत, आणि ह्या एकाच प्रकारच्या वस्तूंनी म्हणजेच डाळीनी आपण दोन्ही दंडगोल काठोकाठ भरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही दंडगोल अगदी काठोकाठ भरलेले आहेत. आता दोन्ही दंडगोल अलगद आपण बाजूला करूयात, म्हणजे ह्या ताटलीत डाळीचा ढीग जमा होईल. तर काय दिसतंय? जाड आणि कमी उंचीच्या दंडगोलामध्ये डाळीचं प्रमाण जरा जास्त आहे, नाही का? आश्चर्य वाटतंय. बघूयात. प्रत्यक्ष तुलना करून बघताना एकाच ताटलीत कमी उंचीच्या दंडगोलामध्ये अधिक उंचीच्या दंडगोलाला ठेवूयात. आणि आता फक्त अधिक उंचीचा दंडगोलच आपण डाळीच्या मदतीने काठोकाठ भरणार आहोत.
आता जेव्हा अधिक उंचीचा दंडगोल आपण ह्यातून काढून घेऊ तेव्हा काय होतंय, तुम्ही बघू शकता. कमी उंचीचा असून देखील ह्या दंडगोलामध्ये अजूनही काही जागा शिल्लक आहे. जवळपास 2/3 इतकीच जागा ह्या डाळीने व्यापली आहे जी अधिक उंचीच्या दंडगोलात आपण भरली होती. ह्याने खात्री झाली की अधिक उंचीच्या दंडगोलापेक्षा कमी उंचीच्या दंडगोलाचे घनफळ हे निश्चितच अधिक आहे. चला तर मग आता प्रत्यक्ष गणिती सूत्र वापरून आपण दोन्ही दंडगोलांचं घनफळ मोजून बघूयात. त्यासाठी त्या दोघांचेही क्षेत्रफळ समान आहे हे मी पुन्हा एकदा लिहिते. क्षेत्रफळाचं सूत्र क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी. (14.5 cm) × (9.5 cm). आता दंडगोलाचं प्रत्यक्ष घनफळ काढण्याचं सूत्र लिहूयात. कुठल्याही दंडगोलाचं घनफळ हे कायम एकाच गणिती सूत्रात बांधलेले असते. इथे दंडगोल अ चे घनफळ हे आहे (π×)(3)² / (उंची). त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला त्रिज्या मोजून घ्यावी लागेल. दंडगोल अ ची त्रिज्या व्यासाच्या निम्मी म्हणजेच 4.6 × 2.3 इतकी आहे. पाय ची किंमत इथे 3.142 इतकी घेतोय. आणि ह्या दंडगोलाची उंची कमी त्यामुळे 9.5 cm इतकी आहे. उत्तर याच प्रकारे दंडगोल ब चे देखील घनफळ आपण काढणार आहोत. त्यासाठीही समानच सूत्र वापरणार आहोत. (π×)(3)² / (उंची). इथे मात्र त्रिज्या वेगळी असेल. आपण मोजून बघूया. अधिक उंचीच्या दंडगोलाचा व्यास आहे 3 cm म्हणजेच त्याची त्रिज्या आहे 1.5 cm. आणि त्याची उंची 14.5 cm. त्यामुळे त्याचे घनफळ येते 1.5 cm. आपण हे बघू शकतो की जाड आणि कमी उंचीच्या दंडगोलाचं घनफळ
हे बारीक आणि अधिक उंचीच्या दंडगोलाच्या घनफळापेक्षा जवळपास 1.5 पटीने जास्त आहे. याचं कारण असं की कुठल्याही दंडगोलाचं घनफळ हे कायम त्रिज्येच्या वर्गाच्या प्रमाणात वाढतं. अची त्रिज्या बच्या त्रिज्येपेक्षा अधिक असल्यामुळे त्याचे घनफळ देखील अधिक आहे. आपल्या आजूबाजूला देखील असंख्य वस्तू आपल्याला दंडगोलाकार आढळतात. स्वयंपाकघरातील अन्न साठवण्याचे डबे, पाणी साठवण्याच्या टाक्या इत्यादी इत्यादी. ह्या सर्वांमध्ये सुद्धा त्यांची साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी हेच गणिती सूत्र वापरले जाते की सहसा जर आपल्याला दंडगोलाचे घनफळ वाढवायचे असेल तर उंची वाढवण्याऐवजी वर्तुळाचे क्षेत्रफळ वाढवले जाते. तर मित्रांनो, ह्या प्रयोगातून निश्चितच तुम्ही जर काही नवीन आणि नवीन पद्धतीने शिकला असाल तर ह्या आणि अशाच प्रकारच्या विज्ञान व गणितावर आधारित कृतिशील प्रयोगांसाठी यूट्यूबवर आयसर पुणे सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरला अवश्य भेट द्या. हसत खेळत शिकत रहा.